राम राम मंडळी, आपली माती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या घराच्या समोर जी पडीक जागा आहे का, त्याच्यामध्ये ही हरणं दिसतात का तुम्हाला? हे बघा, नीट दिसेल तुम्हाला आता. हे बघा, ही हरणं आहे, ते चालले ती सकाळ सकाळ, दिवस पण अजून उगवलेला नाही. एकदम मस्त सीन आहे, कॅमेऱ्यामध्ये एवढं विशेष दृश्य टिपलं जात नाही, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी. मस्त वाटतं आहे. आपण जी कडवाळ केलेला आहे त्या कडवाळात हे खायला येतात बहुतेक. ह्यांच्या आवडीचं खाद्य म्हणजे भुईमूग, त्याच्या वासावर पण ही येतात. अजून काही दिवस उगवलेला नाही आणि आपण चाललो आहे थोडं फिरायला. कसं सकाळ सकाळ जरा फिरलं म्हणजे मस्त वाटतं, एकदम फ्रेश. इकडे दिवस उगवतो पण अजून काय नाही, तांबडं पण फुटलेलं नाही अजून. आणि आपल्याबरोबर कोण कोण आहे बघायचं काय तुम्हाला? आपल्याबरोबर आहे गट्टू आणि मिट्टू. चला 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 चला. हे बघा, चला चला चला, जरा लांब फिरून यायचं आहे. मिट्टू आपला पुढं 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 पळतोय आणि गट्टू माझ्यापासून हलत नाही, मी जसं चालल तसं चालतो. चल चल चल, एकदम मस्त वातावरण आहे सकाळचं, एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे. त्याला हाडूक धरायची बघा, हाडकाविषयी किती प्रेम आहे कुत्र्याला. तोंडात हाडूक धरलंय त्याने. चल रे, चल चल चल, हाडूक सोडणार नाही ते. हे बघा, आपण असंच रानातनं निघालोय फिरत फिरत फिरत. दिवस उगवला आता आणि आपण जनावर इकडं बांधायला आणतोय. हे गवत जे आहे, हे गवताचं रान आपल्याला फोडायचं, म्हणजे ही जी दोन ओळी आहेत गवताच्या त्याच्यामधनं चरी पाडायची आपल्याला, म्हणजे पाणी व्यवस्थित जातं आणि ह्याची मशागत पण होते. त्यामुळं आपण गवत सगळं जनावरांना चारायला चालू केलं आहे. कडलंच बांधा आता, ह्यांचा गोंधळ चालू आहे. बांधायची का कडल इथं? हां हां, हे झाडाला बांधू का हिला मध्येच? हे तर झाडालाच बांधू इथं कुठंतरी. तर मित्रांनो, आपण थोडंसं वाल फिरवायला आलतो, पाणी वर घ्यायचं जास्त, जरा विहिरीत रिटर्न वाल जास्त, म्हणजे विहिरीत पाणी जास्त पडत होतं. काल सारखं त्रास दिला लाईट येणं, मी ऑटो बसवून घेतलाय, काहीतरी फॉल्ट झालाय बहुतेक. लाल लाईट लागलेली आहे, झालं चालू झालं मनाने चालू झालं. चला जाऊ वर आता, चला गट्टू चल. आपण निघालोय जनावरांकडं आता, यांना सोडून गवताच्या ठिकाणी नेऊ आता. जिथं गवत आहे आपलं तिथं बांधू. माझ्याकडे दे एक जनावर, गाय दे, हे
हाँ सौ मेल सोड़ू, सौ मेल सोड़ू अपन, सौ मेल जरा स्वामी आपला निघालेला आहे पुढं, दिवस कललाय खाली, जास्त वेळ नाही राहिला. आधी पाणी पाजून थोडा वेळ गवत चारू त्यांना, म्हणजे ती गवताचं रान सरे फोडून आपल्याला परत पाणी द्यायचं. आता ही जर पाण्यावर गेला तर ह्याला ताण आहे म्हणायचं, नाही तर नाही. चिंगी आपल्याकडे कशी बघते त्याला तिथंच बांधत असतो मी सावलीला, आणि ती गोटाच करायचं आहे त्यांना आपल्याला. आता सध्याला पत्र्यामध्ये उकडतलंय, त्याच्यामुळं आम्ही जनावर तिकडं काय बांधत नाही. झाडाखाली जनावर असतात, लिंबाच्या झाडाखाली गार सावली असते. चल रे, चल पाणी पी, चल 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 पाणी पी, पाणी पी, चल चल पाणी. ह्याला ताण नाही, आपला गट्टू बसलाय मस्त पैकी तिथं. आणि इकडं आपला मिट्टू, मिट्टू चल चल चल. कस काय त्याला बांधतो की नीट? आता नीट बांधतो त्याला. जनावर बांधले आपण मस्त पैकी, गवत खातील. आता चिंगीला तेवढं राहिलंय आणायचं, चिंगीला आणू. इकडे काय करते तू? चवळी दीक्षा. चला मिट्टू मस्त पैकी इकडून तिकडे तिकडून इकडून रमत गमत चालू आहे. चवळीची शेंग मस्त लागते बरं का खायला. पण ती चाकवत आहे ना, ही चाकवत आहे, चाकवताची भाजी. तर हे जे बियासाठी ठेवली आपण भाजी, ती चुका आहे. दरवर्षी थोडा थोडा कुठं तरी लावायचा भाजी. आम्ही चुक्याची शक्यतो करत नाही बरं का. मला तर नाही आवडत, आंबट असते. आंबट असते पण तुला एक सांगू का, ज्या टायमाला आपल्या गावात दिंडी येते का, आषा आषाढी वारी, आषाढी वारी दिंडी येते का, त्या टायमाला आपल्या गावची एक परंपरा आहे पहिल्यापासून की शेपाची चुका शेपूची भाजी दिंडी, हा गरगाटी भाजी करून. आता मी जसं मला कळते लहानपणापासून तसं मी बघतो, दिंडी आली की चुका शेपूची भाजी गरगाटी करायची. हा नाही, ती जी दिंडी होती ती दिंडी आता दुसऱ्या मार्गाने जाते, आणि ही आपल्याकडे जी आली ती वेगळीच दिंडी यायला लागली. आता इकडं पहिली पण कसं होतं माहितीये का, घरात प्रत्येक घरात सात आठ सात आठ असं माणसं जेवायची. आता तशी करत नाही ती. हा आता सगळी माणसं गावात जेवण घालत, हा गाव जेवण घालत. तुमचे कुणाला उपाशी नको काय नको राहायला कोणी. इथे जर गावातले काँग्रेस ही एवढं काढून घेतोय मी आता हळूहळू हळूहळू, म्हणजे काय होईल जरा निर्मळ दिसेल ना घराच्या कडेने. वरचं स्लॅप वरचं झालं आपलं काढून सगळं, ती जरा काढलं का नाही निर्मळ होईल मस्त होईल. तिथं ती काळा पाईप असल आहे ना तिथं, ती मागं सरतोय लूज होत आहे सारखा, त्याच्यामुळे पाणी गळते धनुरा येते. हा त्याला करून नीट आपण आधी धनुरा जर काढून घेऊ सगळा हळूहळू हळूहळू. आधी ते मोठं मोठं उपटावं लागल, मग पुन्हा खुरप्याने काढावं लागल. जेवढं निघतंय हाताने तेवढं सगळं काढून घेतो काय. मग राहिलेलं खुरपून घेऊ असल्यामुळे निघतंय पटापटा निघतंय. धरणावर वाळलेलं रानातलं नोकर निघत नाही, ओल असलं का नाही निघतं बघ लगेच. एक सांगू का, असं पाऊस पडला आणि घराच्या कडचं सगळं काढायचं असलं का नाही. आम्ही लहानपणापासून आम्ही सगळं काढायचो घराच्या कडचं असं अंगणातलं. त्या टायमाला असं वाटायचं की आपल्याकडं
एखादं असं यंत्र पाहिजे होतं की तिथं नुसतं यंत्र ठेवस तर आपोआप सगळं गवत काढून आलं पाहिजे असं वाटायचं नुसतं, पण अजून तसं यंत्र काही निघलं नाही. हाय ती यंत्र गवत खुरपणारी गवत कट करणारी हाय ती, पण ती कसं धान्यात ना एका एका एक लेवलने चालत, पण आम्हाला तसं वाटत नव्हतं, आमच्या स्वप्नात वेगळंच असायचं ना. आता हितू विषय काढलाय बरं का, पहिले लहानपणी कल्याणला असायचं, कल्याणला असताना सायकली लय असायचे त्या टायमाला, म्हणजे कवाची गोष्ट आहे आता ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या टायमाला मोटरसायकली नव्हत्या, क्वचित कुणाकडे तरी मोटरसायकल असायची. मग मी सायकलीवर बसायचो आणि तात्या बाजारला घेऊन जायचं मला, आणि बाजारला जाताना तात्या काय करायचं माहिती आहे का, आपल्या सायकलची नळी असते का पुढची, त्याला असं टावेल मस्तपैकी गुंडाळणार नळीला. हा नळीला टावेल गुंडाळायचं मस्तपैकी आणि त्याच्यावर मला बसवायचं, मग मी दोन्ही पाय असं पुढे ठेवणार आणि तात्या मला घेऊन जाणार. घेऊन गेलो की चढ उतार असायचा रस्त्याने, मग चढ लागला की जरा सायकल टावेल मागे येत असेल, नाही टावेल तसाच राहायचा. मग चढ लागला की कसं जरा ताकद लावावं लागायची ना, मग मी माझ्या डोक्यात कल्पना यायची की आपण आपल्याकडे अशी सायकल पाहिजे की न पाडणे मारता अशी सनाटच पळत गेली पाहिजे, म्हणजे कुणाच्या डोक्यात कधी काय येईल. जशा माणसाच्या गरजा असतील तसे माणसं स्वप्न बघत असत. आता तुम्ही म्हणताय का नाही ही यंत्र निघले ती, पण आमच्या स्वप्नातलं यंत्र वेगळं होतं. जे आपल्याला गवत पाहिजे का तेवढंच काढायचं, हा काढ आपल्याला जे काढायचंय तेवढंच काढलं पाहिजे, बाकीचं जे आपल्याला आपण झाडं लावलेली ही ती तसंच राहिलं पाहिजे. स्वप्न माणसाची लय मोठी मोठी असलेली कुणाच्या, मला जर स्वप्न काय जर तुला माझं स्वप्न जर सांगितलं ना तर तू हसशील लय मोठी. सांगा तरी कळू द्या तरी मला तरी. मला असं उडायचं लय स्वप्न भारी मला पहिले. होय होय होय, तुमचं लहिल लय दिवस, आता सुद्धा लग्न झाल्यावर सुद्धा होत ते स्वप्न. मला एक वाटायचं की आपण मस्तपैकी आपल्या पुरतं एखादं हेलिकॉप्टर बनवायचं, स्वतः बनवायचं अजून, तेवढ्याच बसायचं आपण एकट्यानेच, कोणी नाही एक नाही दुसरा माणूस कोणीच नाही, आणि आपणच चालवायचं ना आपणच जायचं त्यातनं उडून. तुम्हाला एकट्यालाच बसावं असं का वाटायचं? हा एकट्यालाच, दुसरा माणूस अडचण नको आपल्याला, तर मला पंख असाय पाहिजे आणि माझे मीच एकटा आकाशात एकटाच उडणार असं वाटायचं. मला स्वप्न होत तशी पडायची, कारण तुम्ही तीच तीच विचार. युट्यूबवर तू जर सर्च केलं ना अजून सुद्धा तसली यंत्र आहेत बघ, अशी पाठीला लावते ती, पाठीला लावते ती आणि ती बटन दाबलं की असं माणूस ऑटोमॅटिक हवेत उडतो. तसं करा बनवा की काहीतरी. थांब जरा मला फोन आलाय, फोन घेतो मी. फोन झाला, फोन मध्येच आला होता. कुठवर आलं का आपलं बोललं, माझ्या लक्षात नाही गेलं. तुमचं विमानाचं पंखच चाललं होतं, परत फोन आला. एक मिनिट एक मिनिट ऐकून घे. आता मला सांग, तुला कोरोना झालता, तुला कोरोना झालता, कोरोनात तुला झाला, मामींना झाला, म्हणजे तुझ्या आईला बी झाला, मामांना झाला कोरोना, मला सांग मामींना आपल्या बीपीचा त्रास होता का नव्हता? हा मामींना बीपीचा त्रास होता, शुगरचा त्रास होता मामींना, बऱ्या झाल्या का नाही त्या मामी सांग? हा तू तपासणी करून आलता का नाही कोविडची, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ती? पॉझिटिव्ह म्हणून सांगितलं होतं का नाही? त्यातनं तुम्ही बरं झाला होता, आणि परत अजून जर तुम्ही घाबरलाव तर कसं होतं बरं का, आपल्या आपल्या मनामध्ये एक आपल्याला अंतर्मन असतं, एक बाह्य मन असतं, बरोबर. तुझ्या अंतर्मनामध्ये जर काही एखादी गोष्ट जर मी घुसवली की बाबा तुला तू आधारित पडणार आहे 100%, तर तू 100% आधारी पडणार. चांगलं वातावरण आपण आपल्या मनात तयार करायचं असतं बाबा. एक कसं असतं तुला, हे बघ, माणसांना साप चावते तर काय बिनविषारी असते तर काय विषारी असते तसा, बरोबर का? पण असं बी कधी कधी होतं की बिनविषारी साप चावला तरी सुद्धा माणसं मरते, ती घाबरूनच मरते ती, त्याच्यामुळे तू घाबरू नको बर का. ही कोरोना कोरोना ह्यांनी मला सांग 100 मध्ये फक्त 1 ते 2 माणसं मरते ती. हा 100 नीट झालेली कुठं दाखवते ती? 2 मेलेलीच मडी दाखवते ती, जाळते ती त्यांच्या आईला लावला त्यांच्या शिव्या लागल्या तोंडाला माझ्या. मला सांग अरे माणसं बर माणसं मरणार आहे ती का नाही ती का, कुणी जगायसाठी आले इथं? नाही बरोबर आहे ती पण विषय. हा फक्त तुला अनुभव असं
अरे बाबा कोरोना मजे घातक आणि सौम्य हळुवारण काय नसते, कोरोना म्हणजे एक व्हायरस आहे आणि तू व्हायरस सारखंच काम करणार दे। हा मग मला काय म्हणायचंय, तुला होऊन गेलेला आहे, तू त्या आता जरी झाला तरी तुला त्रास नाही होणार का, तर तुझ्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींना त्यांच्या संग त्या कोरोना संग कसं लढायचं, ह्याची युक्ती आलेली असती बाबा। हा जरी काय वाटलं तरी काय बिहू नको, मी तुला गेल्या वेळेस औषध दिलं का नाही कोरोना झाल्यावर? अरे बाबा ती कोरोनावरच औषध होत ते। आणि ती विशेष म्हणजे तुला मी गेल्या वेळेस काय म्हणलं होतं तुला आठवतंय काय? अरे बाबा ती त्याच्यावरच औषध दिलं बाबा, ते तुझी इम्युनिटी वाढवणार, तुझ्या शरीरातला व्हायरस मारून टाकणार, पण ते औषध जास्त प्रमाणात आपल्याला कुणाला देता येत नाही म्हणून आपण शांत आहे। बरोबर ठीक आहे, ते औषध कसं सकाळी घ्यायचं का औषध कुठे आहे का तुझ्याकडे अजून? हा मग ती तुला सांगितलेल्या पद्धतीने घे। पण ती सर्दी फिरदी खोकला झाल्यावरच घे असं उगत येणार, कारण घेऊ नको। हा आणि उग ते मामीन मामा पुढं मामीन पुढं उग काय पण विषय काढू नको, उग घाबरतील ते अजून। ऐक लगा कपिल लगा तरणा बांडगडी लगा तू, आणि कोरोना झाला तुला कोरोनात नीट झाला ना अजून परत घाबरा लागला वैर। आता तू काय म्हणला ऐक ऐक तू काय म्हणला कुरवडीत लगा ती व्हिडिओ पाठवतो तुला, त्याच्यात कशी मडी जायची ती कोरोनाची, मला तू म्हणला का ना आता पाठवतो? हा पाठवतो म्हणलं मग ती पाठवून काय मला घाबरायसाठी पाठवणार आहे का तू? नाही बाबा तू काय घाबरणार आहे का, जरी पाठवलं तरी। हा त्याला तसले व्हिडिओ बघ नका, काय पाठवू नका, हे कोण तिकडे फॉरवर्ड कर नका, काय उपयोग नाही त्याचा, उग माणसं घाबरून सोडण्यापेक्षा मला सांग। ऐक 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 मी तुला सांगतो, आमचं आजोबा त्या टायमाला मला सांगायचं की माग प्लेगची साथ आलती, प्लेगची आलती का पटकीची आलती कुठली तरी आजाराची साथ आलती, त्या साथीमध्ये आमचा आजोबा फक्त एकटंच राहिलं होत। हा तर मला त्या टायमाला कळायचं की माणूस जर मेला का नाही तर त्या माणसाला जाळायचं कुणाकुणाला, मग ही गार खांदायची म्हणजे खडक खांदूनच पुरून टाकायची माणसं, नाहीतर मग कुणी माती बी करत असेल। त्या टायमाला लय वाईट काळ म्हणजे परिस्थिती तयार झाली अशी की, पण तरी सुद्धा माणूस मेला ना तर त्याच्या मोठमाती करायला माणसं जायची, आता ते कोरोनाचं मोठमाती करायला सुद्धा कुणी जायला घाबरायला लागले। आणि ही कोरोना असा आजार आहे की 100 मधली फक्त 1 ते 2 माणसं मरते ती झाल्यावर बरं का। आणि तुला सांगतो त्यातल्या 30% लोकांना तर कोरोना झाल्याला पण आणि बरा झाल्याला पण समजत नाही। हा राहिली 70% लोक, 70% लोकांमधन फक्त बघ ना आता किती, 70% लोकांमधली जी 100 लोक आहे त्यातनं फक्त 2 माणसं मरते ती त्यातली। काय सुद्धा घाबरू नको, टेन्शन मुक्त राहा, खाऊन पिऊन घे मस्तपैकी, काय ओके कवा मरण येईल कुणी बघितलेलं नाही, त्याच्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नको। अरे बाबा ह्या मेडिकल वाल्यांचं आणि ह्या डॉक्टरांचं तू ऐकू नको लगा। नाही ऐकत नाही म्हणून तुला अनुभव घेण्यासाठी फोन केला। चालतं चालतं ओके, तू आता काय चालू आहे इथं आपलं कर ठेवू, माझी काम चालू आहे, दिलं महत्वाचे काम आहे मी। बरोबर चालते ओके ओके हा वय वय मस्त आपल्याला पॉइंट भेटलाय बरं का। कोरोना खरंच घातक नाही, लोक एवढी घाबरते ती विनाकारण, आणि हे मीडियावाले विनाकारण त्यांना घाबरवते ती। अगं प्लेगच्या साथीसारखं तर नाही की कोरोना आग, ती प्लेगच्या साथीमध्ये पटापटा माणसं मारायची, एखाद्याच्या मातीला गेलं की आई येताना त्याला ती प्लेग होऊन यायचा, पटापट पटापट माणसं मारायची, तरी माणसं तरी पण अशी असं वेगळी राहिली नाही ती, माहिती राहिली पण त्या टायमाला। अगं आता औषध पाणी जरी येते त्या टायमाला औषध काही सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा माणसं माणसात मिसळत होती। हा दवाखाना नव्हतं काय नव्हतं, वैद्य होत ती पण मोजकजून कुणाकुणाला औषध देणार माणसं, तरी पण त्यातनं जगली वाचली, आणि त्यांचीच आपण लेकर आहे, उलट आपण सशक्त पिढी आहे अजून, ही मनात आणायचं का उगा घाबरायचं येईना कारण। चला आपल्याला पण झाला होता कोरोना,
काही एवढा त्रास नाही होत. काय आपल्याला झालता कोरोना? आपण घरच्या घरी तुम्हाला मी सांगतो, बरेच लोक म्हणते कोरोनासाठी काय करायचं. आम्ही केलेला उपाय सांगतो तुम्हाला. तुमची इम्युनिटी जर तुम्हाला आता कोरोना नसेल तर गुळवेलाचा एवढा एवढा तुकडा दररोज आणि 4 ते 5 पानं तुळशीची दररोज तुम्ही खायला चालू करा. तुकडा खायला जर नसेल जमत, तुकडा घ्यायचा एवढा चावून चावून रस घेऊन टाकायचा आणि स्वतः थुकून द्यायचा. ह्याच्यामुळं काय होईल, कुठलाही व्हायरस तुमच्या शरीरात येणार नाही. जरी आलात तरी त्याच्या पटकन ती मरून जाईल, कारण की गुळवेल हे एकदम चांगलं औषध आहे, तापासाठी काम करतं. कुठलाही व्हायरस तुमच्या बॅक्टेरियल किंवा म्हणजे काहीही तुमच्या शरीरात प्रवेश करू दे त्याला नष्ट करतं. तुळशीची पानामध्ये पारा असतो, एक प्रकारची रोगप्रतिकार शक्ती चांगली तयार करतं आपल्या शरीरामध्ये. तुळस ही कॅन्सरवर पण चालते, कुठल्याही व्हायरसला तुळस चांगली. आणि जर का ही एवढं चालू करा आणि जर का चुकून कोरोना झाला त्यातनं, गुळवेल, तुळशीची पानं, 1/2 चमचा हळद, 2 ते 3 काळी मिरी, 1 ते 2 दालचिनी लवंग, थोडीशी दालचिनी, उमराची पानं 4 ते 5 ह्यांचा काढा करून जरी घेतला तरी तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. कोरोना झाला की काढा बंद करायचा, कारण लवंग, दालचिनी, काळी मिरी ही जी आहे ही शरीर उष्ण ठेवतं, त्याच्यामुळे ती बंद करून टाकायचं आपल्याला. तर एवढं चालू राहू द्या, काहीच करत नाही कोरोना. हे प्रमाण ही एका माणसाचं औषधाचं तुमच्याकडे गुळवेलाचा तुकडा एवढा, 5 पानं तुळशीची, 3 ते 4 पानं उंबराची आणि हळद, आपला मसाल्याचा चमचा असतो का तेवढा 1/2 चमचा हळद घ्यायची आणि काळं मिरं, 3 काळे मिरे घ्यायची. काळं मिरं सुद्धा ही आहे बरं का, चांगलं आहे, म्हणजे तुमचं अँटीबायोटिकचं काम करतं. गुळवेल पण तसाच आहे आणि उंबराची पानं पण तशीच आहे ती, तुळस पण तशीच आहे आणि हळद मस्तपैकी ह्याचा काढा करून घ्यायला, चांगलं औषध आहे. आपण ह्याच्यावर नीट झालो, तुला माहित नाही काय? तेच सांगितलं मी, ही प्रमाण जे सांगितलेलं आहे ते एका माणसाचं प्रमाण आहे. मग ज्याच्या घरात करायचं त्यांनी तसं जेवढी माणसं आहेत तेवढं प्रमाण घ्यायचं करायला. कपाल भाती प्राणायाम एक करत जावा रामदेव बाबाचं बघून, त्याने आपलं फुफ्फुस चांगलं स्ट्रॉंग राहतं. आणि जी माणसं एकदमच रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे, बघा ती मरणार जाय त्याला काय विषय नाही, कारण की त्यांना साधी सर्दी जरी झाली किंवा दुसरं कुठला ताप जरी आला तरी ते त्याच्यामुळे ह्या सृष्टीचा एक नियम आहे सांगतो, जी मजबूत आणि जी स्ट्रॉंग आहे ती जगणार, बाकीची मरणार. कारण की निसर्गाला अशी कमजोर माणसं आवडतच नाही ती. जी पक्ष्यांचा तरी काय, जी कमजोर, ज्या ज्या पंखातलं बळ संपलं ती लगेच त्याच दिवशी मरून पडणार. पण माणूस कसा आहे, त्याच्या सुखासाठी सोयीसाठी ते काय 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 करत बसतो. पण मरण ही निश्चित आहे, नक्कीच प्रत्येकाला मरण येणार, त्याच्यामुळे त्याला घाबरू नका. कोरोना ही मरणापेक्षा मोठा नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्हाला समजेल की मृत्यू ही एक ना एक दिवस आहे आपल्याला, त्याला भिवू नका. आणि तिकडला तेवढा राहिलेला आहे, तेवढा होईल. आता पण आपला व्हिडिओची पण संपायची वेळ झालेली आहे, बराच मोठा व्हिडिओ झाला आहे आपला. तर परत अजून उद्या भेटू आपल्या नवीन विचारांनी, नवीन जोमाने. निश्चिंत राहा, भिवू नका, जीवन आपलं थोडं आहे, आनंदाने जगा.